एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून दोन हजार सात पर्यंत चौदा वर्षे विचारवेद संमेलने आयोजित होत असत सातारा येथील आंबेडकर अकॅडमीतर्फे किशोर बेडकिहाळ आणि त्यांचे सहकारी निरनिराळ्या गावात तेथील कार्यकर्त्यांच्या सहयोगाने हे संमेलन आयोजित करीत समाजाच्या प्रगतीसाठी निर्भीड आणि सखोल विचारमंथन करण्याचा विचारवेद विचारवेद संमेलने पुन्हा सुरू होत आहेत भारताच्या राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे व मूलभूत अधिकार आणि सहिष्णुता वैज्ञानिक दृष्टिकोन सर्वसमावेशक विकास समता मैत्रीभाव यांच्याशी वैचारिक आणि भावनिक विचारवेद निष्ठा असणाऱ्या सर्वांना हक्काने उपलब्ध आहे वार्षिक संमेलनांच्या बरोबरच विचारवेद ही विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचणारी सातत्याची चळवळ आहे लोकांच्या विचारांना अभिव्यक्ती देणारे माध्यम आहे विचार वेचे ही छोटी भाषणे सर्वांना सहज उपलब्ध आहेत बातम्या कशा ऐकायच्या बातम्या कशा वाचायच्या बातम्या कशा ऐकायच्या किंवा बातम्या कशा वाचायच्या हा अतिशय साधा प्रश्न आज आपल्याला चर्चेला का घ्यावा असा वाटतो याचं कारण आपण वर्षानुवर्षे जी गोष्ट करत आलो त्याच्यामध्ये आज काहीतरी एक वेगळी गोष्ट घडलेली आहे वेगळा काहीतरी प्रश्न निर्माण झालेला आहे काय ह्या प्रश्नाचं स्वरूप आहे मला असं वाटतं की गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये माध्यमांमध्ये जे बदल झाले मला आठवते आम्ही जेव्हा पत्रकारितेमध्ये आलो तेव्हा पत्रकारितेचं स्वरूप कसं होतं खाजगी मालकीच्या सार्वजनिक संस्था प्रायव्हेटली ओन्ड पब्लिक इन्स्टिट्यूशन्स आपण ज्याला न्यूज सोर्स म्हणतो ज्याच्यातून आपल्याला बातम्या येतात त्याची ही व्याख्या होती आजकाल तर सगळं सार्वजनिकच खाजगी करण्याच्या गोष्टीपर्यंत आपण पोचलो असल्यामुळे जे बातमीचे सोर्सेस आहेत ज्यातनं आपल्याला बातम्या मिळतात त्या बातमीच्या सोर्सेसबद्दल आपल्याला जो एक विश्वासार्हतेचा प्रश्न आहे क्रेडिबिलिटीचा क्रायसिस आहे तो निर्माण झालेला आहे म्हणून बातम्या कशा वाचायच्या कशा बघायच्या यासंबंधी आपल्याला ही चर्चा करायला लागते आहे पूर्वी अगदी स्पष्टपणेच असं म्हटलं जायचं की वृत्तपत्र हा धर्म आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला दिसतं आहे की वृत्तपत्र व्यवसाय झाला त्या व्यवसायाचा ता धंदा झाला आणि नफा मिळवणं वृत्तपत्रांचं वितरण वाढवणं आपला मार्केट शेअर वाढवणं ह्याच गोष्टी प्राधान्याने होऊ लागल्यामुळे वृत्तपत्रांमध्ये किंवा न्यूज चॅनेल्समध्ये ज्या बातम्या येतात त्या बातम्यांच्या विश्वासार्हबद्दल जे आपण क्रायसिस ऑफ क्रेडिबिलिटी असं म्हणू हा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे म्हणून आपल्याला या प्रश्नाची आज चर्चा करावी लागते आहे खरं म्हणजे बातमीची अगदी जी प्राथमिक लक्षणं सांगितली जातात की बातमी कशी असायला पाहिजे आम्ही पुष्कळ वृत्तपत्राच्या विद्यार्थ्यांना किंवा नवीन शिकाऊ येणाऱ्या पत्रकारांना सांगतो की बातमीची काय वैशिष्ट्य आहेत काय गुणवैशिष्ट्य आहेत तरी बातमी कशी पाहिजे ते अॅक्युरेट पाहिजे रिलायबल पाहिजे फेअर पाहिजे म्हणजे कुठल्याही तऱ्हेचा बायस किंवा कुठल्याही त तरचा आपण ज्याला म्हणू अशा तऱ्हेची गोष्ट त्याच्यामध्ये असता कामाने किंवा ऑब्जेक्टिव्ह पाहिजे आणि व्यक्तीच्या खाजगीपणाबद्दल ज्याला आपण प्रायव्हसी म्हणतो त्याच्यावर कुठल्याही तऱ्हेचं आक्रमण होऊ नये हे अगदी प्राथमिक तऱ्हेच्या गोष्टी आपण वर्गामध्ये शिकतो आणि त्या गोष्टी घेऊन आपण पत्रकारितेमध्ये येतो आम्हाला आठवते अजून मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा किंवा आत्ताही मी शिकवतो मुलांना तेव्हा एक ज्याला आपण काडीदल प्रिन्सिपल म्हणू ते असं म्हटलं जातं की ट्रूथ अँड नथिंग बट द ट्रुथ म्हणजे सत्य आणि सत्याशिवाय सत्या काहीच नाही हा सगळ्या वृत्तपत्रांचा किंवा माध्यमांचा ड्रायव्हिंग फोर्स होता हां आता दुसरं एक वाक्य नेहमी म्हटलं जातं की कॉमेंट इज फ्री बट फॅक्ट्स आर सिक्रीट म्हणजे बात तुम्ही बातमी आणि तुमचं संपादकीय मल्लिनाथी कॉमेंट्स हां ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं सहजपणे म्हटलं जायचं पण आता या बातम्यांना ज्या तऱ्हेचा कलर आलेला आहे ज्या तऱ्हेचा रंग चढलेला आहे त्यामुळे आपल्याला बातम्यांच्या विश्वासार्हतेबद्दल हा जो प्रश्न येतो की बातमी कुठून आली कोणी बातमी दिली का बातमी दिलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपल्याला त्याचं स्पष्ट आकलन होत नाही तोपर्यंत आपण वाचतो ती बातमी खरी की खोटी ती सत्य किती असत्य किती त्याच्यामध्ये कोणाचे व्यस इंटरेस्ट किती कोणाचे हितसंबंध किती अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये एकमेकात गुंतलेल्या असतात आता उदाहरणार्थ अलीकडच्या काळामध्ये पेड न्यूज नावाचं एक मोठं प्रकरण आलं म्हणजे आपण असं म्हणत होतो की बातम्यांसाठी कधीही पैसे द्यावे लागत नव्हते पैसे द्यायचे कशासाठी तर जाहिरातीसाठी पैसे द्यायचे पण गेल्या काही वर्षामध्ये ज्याला अजून मराठीमध्ये चांगला प्रतिशब्दसुद्धा निर्माण झाला नाही असा पेड न्यूजचा प्रकार आला म्हणजे काय झालं की तुम्हाला तुमची जी प्रसिद्धी आहे पब्लिसिटी आहे वेगळ्या कारणासाठी तुम्हाला माध्यमांमध्ये जावं लागतं आणि साहजिकच मग बातम्यांची जी विश्वासार्हता आहे ती आपल्याला जाहिरातीला मिळावी म्हणून आपण ही बातम्यांची जागा विकत घेतो पैसे देऊन ॲक्च्युली धंदा म्हणूनच आपण याच्याकडे बघतो की माझी बातमी ही जाहिरातीच्या जा स्वरूपात देण्याच्याऐवजी माझी माहिती जाहिरातीच्या स्वरूपात देण्याच्या ऐवजी ती बातमीच्या स्वरूपात येणं आणि ह्या न्यूज प्रकरणामध्ये विशेषतः निवडणुकींच्या काळामध्ये अनेक उमेदवारांनी अनेक पक्षांनी ज्या तऱ्हेने मोठमोठ्या रकमा वृत्तपत्रांना दिल्या आणि त्याच्यामुळे खोटा प्रचार केला आणि मग शेवटी इलेक्शन कमिशनला निवडणूक आयोगाला त्याची दखल घ्यावी लागली त्याच्यामध्ये म्हणजे आपण असं म्हणत होतो की वृत्तपत्र हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि वृत्तपत्रांनी लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर घेतली पाहिजे या ठिकाणी दिसतं काय की वृत्तपत्र ही जी लोकशाहीचे रक्षणकर्ते होते तेच आता अशा तऱ्हेच्या भ्रष्टाचारी मार्गांमुळे लोकशाहीला धोका निर्माण करत आहेत कारण वाचक हा तुमच्यावर विश्वास ठेवतो एखाद्या वृत्तपत्रामध्ये एखादी बातमी येते एखाद्या टी व्ही चॅनलवर आपण एखादी बातमी बघतो तेव्हा ती सत्यच असणार खरीच असणार हा विश्वास जेव्हा आपण ठेवतो आणि त्याप्रमाणे आपल्या सामाजिक कृती करतो आपण कोणाला तरी मत देतो आपण बाजारात जाऊन काही गोष्टी खरेदी करतो आपण एखाद्या गोष्टी संबंधित निर्णय घेतो आपण या बाजूला किंवा त्या बाजूला होतो ही जी सगळी निर्णय प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ज्याला आपण प्युरिटी ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे मग अशी जे मी म्हटलं की माहिती कशी पाहिजे ॲक्युरेट पाहिजे आणि सत्य आणि सत्याच्या पलीकडे काहीच असणार नाही हे जे आपलं ध्येय होतं त्या ध्येयापासून आपण बाजूला जातो आणि ह्या पेडन्यूजच्या मागे पुष्कळ गोष्टी आहेत उदाहरणार्थ आता फक्त तुम्हाला जाहिरात किंवा तुमच्या वस्तूच या तऱ्हेने विकायच्या असतात असं काही नाही तर तुमची आयडिओलॉजी तुमचं राजकीय तत्त्वज्ञान तुमचं सामाजिक तत्त्वज्ञान हेही तुम्हाला अशा तऱ्हेने लोकांच्या गळी मारायचं असतं तो जो हिंड अजेंडा आहे म्हणजे एखाद्या वृत्तपत्राचा किंवा एखाद्या माध्यमाचा हा जो लपलेला छुपा हा जो अजेंडा आहे तो छुपा अजेंडा जर आपल्याला समजला नाही तर आपण ज्या गोष्टी आपल्यापर्यंत येतात त्याची सत्यासत्यता पटाळू न पाहता आपण ऐकतो किंवा वाचतो ते सगळं खरंच आहे हे गृहीत धरतो आणि हा मला असं वाटतं की जेव्हा आपण बातमी वाचतो किंवा पाहतो तेव्हा ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की ही बातमी माझ्याकडे येते तो जो सोर्स आहे हां त्या सोर्सची क्रेडिबिलिटी काय ती विश्वासार्ह का विश्वासार्हची काय त्या माध्यमाची मालकी कोणाकडे आहे त्या माध्यमाच्या मालकांचे बाकीचे हितसंबंध काय आहेत तो काही बाबतीमध्ये तुम्हाला सरळ बातम्या येतो आणि काही जेव्हा क्रिटिकल इश्यूज म्हणू तेव्हा या क्रिटिकल इश्यूच्या बाबतीमध्ये ती जी त्याची मतं व्यक्त होतात किंवा मग काही गोष्टी तो दाबून ठेवतो काही गोष्टींना अनावश्यक प्रोत्साहन देतो आता उदाहरण तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदाच्या लोकसभाच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही पाहिले की सगळी इलेक्ट्रॉनिक माध्यमं आणि बहुसंख्य वृत्तपत्र हे एका विशिष्ट व्यक्तीचा आणि एका विशिष्ट पक्षाचा इतक्या सातत्याने इतक्या उच्च रवामध्ये प्रचार करत होते आपल्याला कळतच नव्हतं की हा त्या पक्षाचा प्रचार आहे की माध्यमांचा प्रचार आहे याचा अर्थ असा की त्या वृत्तपत्र माध्यमांच्या किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या मालकांनीच हे ठरवलं होतं की सध्याचं जे सरकार आहे ते आपल्याला बदलायचं आहे आपल्याला नवीन सरकार आणायचं आहे याचं कारण ह्या नव्या सरकारमध्ये आपले हितसंबंध अधिक चांगल्या त्याने सुरक्षित राहतील किंवा देशामध्ये दे विकास किंवा वाढ होऊ शकेल हा जो छुपा अजेंडा आहे हिडन अजेंडा आहे तो जर आपण लक्षात ठेवला तर मग आपण ज्या बातम्या वाचतो त्या बातम्या या यात्राने आपण फिल्टर करून वाचू शकतो की मी जे ऐकतो आहे त्याच्यावर मी लगेच विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही मी ह्या गोष्टी व्हेरीफाय केल्या पाहिजे चेक के केलेल्या पाहिजेत किंवा आता पुष्कळ असं दिसतं की वृत्तपत्र आता वृत्तपत्र पूर्वीच्या काळामध्ये बातम्या देत असत किंवा आपली मतं व्यक्त करत असत म्हणजे पूर्वी त्यांना मतपत्र म्हणायची नंतर वार्तापत्र म्हणायला लागले न्यूजपेपर म्हणायला लागले परंतु अलीकडे अनेक वृत्तपत्र आपापले व्यवसाय आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि वृत्तपत्राची विश्वासार्हता वापरून वृ वृत्तपत्राची प्रतिष्ठा वापरून अशा रीतीने आपला व्यवसाय करत राहतात आता ह्या ज्या त्यांनी केलेल्या व्यावसायिक गोष्टी आहेत ज्याला आपण कमर्शियल ॲक्टिव्हिटीज म्हणू ह्या कमर्शियल ॲक्टिव्हिटीच्या बातम्या तुमच्यापर्यंत ज्याला आपण हार्ड न्यूज म्हणू त्या बातम्यांची जागा घेतात किंवा पुष्कळदा त्या बातम्यांना मागं सरतात आणि त्या वृत्तपत्राने केलेली कमर्शियल किंवा के व्यावसायिक किंवा व्यापारी गोष्ट ही जणू त्या दिवशी घडलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे घटना आहे असं जेव्हा आपल्यापर्यंत येतं तेव्हा आपल्या लक्षात येत नाही की मी हे जे वास्तू आहे हा माझ्या वाचण्याच्या वाचक म्हणून असलेल्या अधिकारावर हे जे आक्रमण आहे की मला तुम्ही बाजूला सारतात आणि मला जे पाहिजे ते तुम्ही मला देत नाही तर तुम्हाला पाहिजे ते मला देत आहेत आणि याचा अर्थ असा की तुम्ही मला वाचक म्हणून ट्रीट करत नाही तुम्ही मला ग्राहक म्हणून ट्रीट करता म्हणजे वाचकाचं ग्राहक होणं हे ह्या मधल्या काळामध्ये ज्या वेगाने घडलेलं आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा प्रश्न उपस्थित करावेसे वाटतात की मी जी बातमी वाचतो किंवा जी बातमी इलेक्ट्रॉनिक uh, माध्यमामध्ये पाहतो त्या बातमीची वस्तुनिष्ठता त्यातली सत्यासत्यता त्यातला फेअर प्ले त्यातले बायसेस नसणे ह्या ज्या uh, गोष्टी आहेत ह्या मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाच्या uh, ठरत आहेत किंवा कधी कधी असंही होतं की आजकाल uh, बिझनेस हा सगळ्यात मोठा भाग आहे म्हणजे वृत्तपत्राचं सर्क्युलेशन किती वृत्तपत्राचं नफा किती ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या झालेल्या आहेत आणि पूर्वी बातमी किंवा संपादकीय विभाग आणि बिझनेस विभाग व्यवसाय विभाग याच्यामध्ये पूर्णपणे विभागणी होती आजकाल पुष्कळदा वृत्तपत्रामध्ये काम करणाऱ्या संपादकीय विभागातल्या लोकांनाच बिझनेस एक टार्गेट दिलं जातं की तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट्स वापरून तुम्ही तुमचा प्रभाव वापरून आम्हाला इतका बिझनेस आणून द्या आणि इतका बिझनेस आणून दिल्यानंतर त्या बिझनेसमधलं आ, आ, जो काही बिझनेस मिळेल त्यातली काही टक्केवारी आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू म्हणजे पुन्हा जो त्या वृत्तपत्राचा आपण कणा समाजला जात होता त्या वृत्तपत्राचा जो प्राण होता वाचकांच्या बाजूने वाचकांचं रक्षण करणारं वाचकांच्या हितसंबंधाचं रक्षण करणारं एक नागरिक म्हणून त्यांची काळजी घेणारं हे जे पद होतं हे आता संपादकीय पदाचं पद बदलून ते आता व्यावसायिक पद झालेलं आहे त्यामुळे पुन्हा एखाद्या वृत्तपत्रामध्ये एखादी बातमी येते किंवा एखाद्या चॅनलमध्ये एखादी बातमी येते तेव्हा ही बातमी देताना त्या संबंधित ग्रहस्थांचं त्या संबंधित व्यक्तीचं किंवा त्या संबंधित माध्यमाचं त्या संबंधित कंपनीचं हे धोरण आहे त्या गोष्टींच्याकडे बघण्याचं त्या धोरणांबद्दल शंका उपस्थित केली जाते आपण अलीकडे अनेक इलेक्ट्रॉनिक्स चॅनल बघतो आणि दोन एक वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांना आठवत असेल की राडियांचं ते टेप प्रकरण खूप गाजलं आणि त्या राडियाच्या टेप प्रकरणामध्ये मी जात नाही परंतु आपल्या लक्षात आढून देतो की त्या राडिया टेप प्रकरणामध्ये ज्यांना आपण स्टार न्यूज कास्टर्स न्यूज रीडर्स माध्यमातले अगदी तारे तारका असं संबंधित होतो ते तारे आणि तारकासुद्धा अशा तऱ्हेच्या व्यवसायामध्ये अडकलेले होते गुंतलेले होते की देवर मिडलमॅन म्हणजे आपल्या माध्यमाचा उपयोग करून कोणातरी व्यावसायिक फायदा करून देणं आणि त्यासाठी आपली प्रतिष्ठा वापरणं आपले कॉन्टॅक्ट्स वापरणं हे जे मिडलमनचा व्यवसाय होता हा मोठ्या प्रमाणावर झाला त्यामुळे पुन्हा बातमीच्या विश्वासार्हतेवर बातमीच्या म्हणून असलेल्या मूल्यावर जो घाला पडतो तो पुन्हा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागतो तर न्यूज किंवा बातमीमध्ये पुष्कळ प्रकार असतात जसं उद्या तर सॉफ्ट न्यूज असते कधी हार्ड न्यूज असते कधी सन्सेशनल न्यूज असते आता ह्या बातम्यांचं जर आपण या तऱ्हेचं वर्गीकरण करायला गेलो तर आपल्याला लक्षात येईल की पुष्काळशा बातम्या बात बातम्यासारख्या असतात ज्याच्यामध्ये कोणाचेही व्यसं इंटरेस्ट अडकलेले नसतात परंतु जेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टी घडतात अगदी अलीकडे उदाहरणार्थ पुण्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना सांगायला हरकत नाही की अलीकडेच पुण्यामध्ये एक साहित्य संमेलन झालं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जे ग्रस्त निवडून आले त्यांच्या वक्कुबाबद्दल त्यांच्या वक्तव्याबद्दल एका वृत्तपत्राने इतके स्ट्रॉंग त्यांचे बायसेस होते इतके प्रिज्युडिसन्स होते इतकं प्रतिकूल मत होतं की कुठल्याही तऱ्हेचं पथ्य न पाळता जणू हा माणूस आमच्यावर का तुम्ही लादता आहात अशा तऱ्हेने त्या माणसाला त्यांनी जवळजवळ सोळोकी पळं करून ठेवलं आता या ठिकाणी आपण पारंपरिक पद्धतीने पाहिलं तर काय म्हणतो की तुम्ही एखाद्या घटनेची बातमी देता त्या घटनेमधले जे अनेक अनेक बाजू आहेत त्या सगळ्या बाजूनं आपली बाजू मांडण्याचं एक स्वातंत्र्य आहे तो त्यांचा हक्क आहे या ठिकाणी हे ग्रस्त तुम्हाला उपलब्ध असतानासुद्धा तुम्ही त्यांच्याकडे कधीही गेला नाहीत व तुम्ही म्हणताय त्याचा अर्थ काय तुम्हाला असंच होणायचं का वगैरे वगैरे म्हणजे त्या ग्रस्थांना आपलं म्हणणं मांडण्याची अजिबात संधी न देता तुम्हाला पाहिजे तेच तुम्ही म्हणत गेलात आणि मग तुम्हाला दिसतं की या ठिकाणी एक आयडिओलॉजिकल कमिटमेंट होती त्या विशिष्ट न्यूजपेपरची की अरे दिल्लीत आमचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आहे आणि आमच्या आयडिओलॉजीला विरोध करणारा एक माणूस साहित्य समाजाचा अध्यक्ष होतो आहे हे म्हणजे मोठं आकाशात कोसळलेलं संकटच आहे आणि मग अशा तऱ्हेचा एक अत्यंत पार्शल अजेंडा घेऊन तुम्ही जेव्हा सार्वजनिक क्षेत्रामध्ये उतरता तेव्हा मग तुमच्या पत्रात येणाऱ्या इतर बातम्यांच्याबद्दलसुद्धा विश्वासार्हतेला शंका निर्माण होते कारण तुम्ही ही जी पत्रकारितेची प्राथमिक मूल्यं आहेत फेअरनेस आहे किंवा ॲक्युरसी आहे किंवा सत्य आहे ह्या गोष्टी तुम्ही मनोभावे पाळत नाहीत आणि मग तुमचा तुमचा अजेंडा घेऊन तुम्ही पुढे जाता अशा अनेक गोष्टी सांगता येऊ शकतील पण ह्या सगळ्याचा अर्थ काय या सगळ्याचा अर्थ असा की आपण जर एकच वृत्तपत्र वाचत असू आपण जर एका चॅनलवर बातम्या बघत असू तर आपल्याला सगळं सत्य गवसलं असं होणार नाही त्यामुळे तुम्हाला जर खऱ्या अर्थाने जगामध्ये काय घडतं आहे हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला पाच दहा वृत्तपत्र पाच दहा चॅनेल्स अशा तऱ्हेने आपण जेव्हा वाचू पाहू तेव्हा मग आपल्याला त्या सगळ्या गलबल्यातून कधीत आपण आपलं स्वतःचं सत्यशोधन करू शकू